subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबईमध्ये शिवसेनेचे युथ लीडर आदित्य ठाकरे यांनी दौरा केला. या दौऱ्यामध्ये ठाकरे गटात एकच जोश दिसून आला. सुर्वे नाका या ठिकाणी उपक्षण प्रमुख महेश कोटिवले यांनी आदित्य ठाकरे यांच्या स्वागताची तयारी केली होती. कार्यकर्त्यांमध्ये जोश होता, परंतु काही कारणास्तव आदित्य ठाकरे यांना हा दौरा अपूर्ण ठेवला. परंतु खासदार आदर विचारे, जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकाडा गोयल यांनी ही उणीव भरून काढली व तुर्वे नाका या ठिकाणी भेट दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा जोश आणखीन दिसून आला. यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, उपशहर प्रमुख महेश कोटिवले, विनोद मुके, विभाग प्रमुख सिद्धराम शिलवंत व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार राजन विचारे यांनी दौऱ्याबद्दल अधिक माहिती दिली. मला वाटतं आज संपूर्ण ठाण्यापासून सकाळी 9 वाजल्यापासून पहिल्या ठाण्यामध्ये रोजगार मेळावा होता, त्यानंतर ऐरोलीमध्ये स्वागत होतं आणि त्या ठिकाणी 2 शाखा आणखीन ह्याचं होतं. परंतु या नवी मुंबई शहरामध्ये ज्या पद्धतीने लोकांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी स्वागत केलं आणि प्रत्येक नाक्यावरती आहे, त्यामुळे तो उशीर झाला आणि त्यांची नियोजित त्या ठिकाणी बैठक असल्यामुळे ते गेले होते. आणि मला वाटतं जे लोकांचं जे आदरणीय आदित्य साहेबांवरती असलेलं प्रेम, शिवसेनेवरती असलेलं प्रेम, उद्धव ठाकरे साहेबांवरती असलेलं प्रेम हे लक्षात घेता लोकांनी सर्व नाक्यावरती लोकांनी थांबून त्यांचं स्वागत केलं. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.